पापमोचनी एकादशीचे 11 उपाय। पापमोचनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी श्री विष्णूंची पूजा केल्याने सुख संपत्ती धन मिळू लागते। ज्यांच्या घरात पैशांच्या समस्या आहेत त्यांनी भगवान श्रीहरींसोबत माता लक्ष्मीचीही पूजा करावी, पैसा येऊ लागतो। जवळपासच्या विष्णू मंदिरात किंवा श्रीकृष्ण श्रीरामाच्या मंदिरात जाऊन 11 प्रदक्षिणा घालत 11 गोमती चक्र देवाला अर्पण करावेत। आपली इच्छा बोलून दाखवावी, ही इच्छा लवकरच पूर्ण होते। आपल्या ऑफिस फॅक्टरी किंवा दुकानात 1 गोमती चक्र पिवळ्या कपड्यात बांधून ठेवावे, त्यामुळे व्यवसाय व्यापार तेजीत चालू लागतो। सकाळी घरात नारायण कवच ऐकावे, त्यामुळे घरातील तमाम बाधा निघून जातात, कोणतीही वाईट शक्ती घरात थांबत नाही। सोबतच भगवद्गीतेचा पाठ सुद्धा ऐकू शकता। पापमोचनी एकादशीच्या सायंकाळी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या समोर 9 वाती असणारा 1 दिवा प्रज्वलित करावा आणि श्री सुक्त किंवा कनकधारा स्तोत्र पाठ करावा। पैसा अमाप येईल, कल्पनेहून अधिक पैशांचे स्रोत निर्माण होतील। पापमोचनी एकादशीच्या सायंकाळी पिंपळ वृक्षाला 3 प्रदक्षिणा घालाव्यात आणि तुपाचा 1 दिवा पिंपळाखाली लावावा। हे करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सातत्याने जप करावा। शेवटी आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी प्रार्थना करावी। हा उपाय केल्याने पितृदोषाचे निवारण होते, पितरांचा कृपाशीर्वाद मिळतो आणि घराची भरभराट होते। पापमोचनी एकादशीच्या दिवशी सूर्यास्तावेळी अंगणातील तुळशी पुढे 1 तुपाचा दिवा लावावा। तुळशी वृंदावनावर कुंकवाने 1 स्वस्तिक काढावे। तुळशी मातेला लाल धागा अर्थात कलावा अर्पण करावा। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करून आपले मागणे मागावे, इच्छा शीघ्र पूर्ण होतात। फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला पापमोचनी एकादशी म्हटले जाते। या एकादशीचे व्रत केल्याने गोदान सुवर्णदान अश्वमेध यज्ञ केल्यासमान फळ मिळते। एकादशी व्रत केल्याने आपल्या पितरांना मुक्ती मिळते, घरात सुख समृद्धी नांदते, धनधान्याची बरकत होते, पुत्र प्राप्ती इच्छुकांना पुत्र प्राप्ती होते, कीर्ती वाढते। पापमोचनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या चतुर्भुज रूपाची पूजा केली जाते। पापमोचनी एकादशी व्रत पूजा विधी कशी करावी? सकाळी लवकर उठून स्नान आदी नित्यकर्म आटोपावी, देवपूजा करावी, त्यानंतर श्री विष्णूंची पूजा सुरू करावी। पूजेमध्ये भगवान विष्णूला धूप दिवा चंदन फळे फूल भोग इत्यादी अर्पण करावे। या दिवशी भगवान विष्णूंना तुलसी पत्र अर्थात तुळशीची पाने अवश्य अर्पण करावीत। मात्र एकादशी तिथीला तुलसी पत्र तोडणे अशुभ मानले जाते। अशा परिस्थितीत एकादशीच्या 1 दिवस आधी तुळशीची पाने तोडून ठेवू शकता आणि नंतर दुसऱ्या दिवशीच्या पूजेत समाविष्ट करू शकता। पूजेनंतर पापमोचनी एकादशी व्रतकथा वाचावी ऐकावी आणि इतरांना सांगावी। शेवटी भगवान विष्णूंची आरती करावी। एकादशी तिथीशी संबंधित एका महत्त्वाच्या नियमानुसार या दिवशी रात्र जागरण करणे शुभ मानले जाते। अशा स्थितीत या दिवशी व्रत ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला
व्रत सोडण्यापूर्वी पूजा करावी आणि आपल्या कुवतीनुसार गरजू व्यक्ती गरीब यांना दान करावे। पापमोचनी एकादशीच्या दिवशी या पद्धतीची पूजा केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात आणि त्या व्यक्तीला सुख समृद्धी प्राप्त होते। ऐकूया पापमोचनी एकादशीची व्रतकथा। प्राचीन काळी चैत्ररथ नामक सुंदर वनात चवन ऋषींचे पुत्र मेधवी शिवाच्या तपश्चर्येमध्ये लीन झाले होते। एके दिवशी स्वर्गातील अप्सरा मंजू घोष तिथून गेली। मेधवीला पाहून अप्सरा त्याच्यावर मोहित झाली। अप्सरेने मेधवीला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला यश मिळालं नाही। अप्सरा उदास होऊन बसली तेव्हा कामदेव तेथून जात होते। कामदेवाने अप्सरेचा हेतू समजून घेतला आणि तिला मदत केली, त्यामुळे मेधवी मंजू घोषाकडे आकर्षित झाले। अप्सरेच्या या प्रयत्नामुळे मेधवीला भगवान शिवाच्या तपश्चर्येचा विसर पडला। खूप वर्षांनी मेधवीला त्याची चूक जाणवली तेव्हा रागाच्या भरात त्याने मंजू घोषाला पिशाचिनी होण्याचा शाप दिला। मात्र राग ओसरल्यानंतर मेधवीलाही आपली चूक समजली। त्याने पापमोचनी एकादशीच्या व्रताचं महत्व मंजू घोषाला सांगून तिच्याकडून व्रत योग्य प्रकारे पूर्ण करवलं। अप्सरा मंजू घोषाने मेधवीने सांगितल्याप्रमाणे फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला पापमोचनी एकादशीचा उपवास केला आणि या व्रताचं उद्यापन केलं। यामुळं तिचं पाप दूर झालं आणि तिला पिशाच्या योनीतून मुक्ती मिळाली। यानंतर अप्सरा पुन्हा स्वर्गात परतली। दुसरीकडे मेधवीनेही पापमोचनी एकादशीचं व्रत पाळलं। या व्रताच्या प्रभावाने मेधवीही पापमुक्त झाला। तुमच्या मनातील तमाम इच्छा पूर्ण होण्यासाठी या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये ओम नमो नारायणा नक्की लिहा। ओम नमो नारायणा।